गोलंदाज सज्ज होतो है आकाश सकाळचे सत्र पहिला चेंडू घेऊन येतो या मॅच मधील आजच्या दिवसातील पहिला बॉल टेम्पल एंड कडून आणि कडाव विलेज एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आकाश आणि स्ट्राइक एंड वरती किशोर आणि आजच्या दिवसातील पहिलाच बॉल वरती बरंच काही घडलं पंचांकडे कलकलून दात मागितली जाते आहे आणि पंच दातेला प्रोत्साहन देत असताना आजच्या दिवसातील पहिलाच बॉल वरती एक मोठा आदरा बसला जाईल टीम अंबोट संघाला प्रथम बॅटिंग करत असताना किशोरच्या स्वरूपात एक महत्त्वाचा आदर बसला जातोय पहिलाच बॉल खूप काही सांगून जात आहे सुरुवात खूप चांगली करणं गरजेचं असतं क्रिकेटच्या या पटलावरती सुरुवात आणि शेवट खूप महत्त्वाचा असतो आणि ती सुरुवात अगदी अतिशय सुंदर सुरुवात मी तर म्हणेल धोत्रे टीम संघासाठी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पहिल्याच चेंडूवरती तो निर्णय सार्थकी ठरवत असताना गोलंदाजी मार्क वरती आकाशच्या गोलंदाजीवरती आमच्या ऑफिशियल्सनं आकाशाकडे बोट केलं आणि फलंदाज बादचा इशारा दिला अगदी त्रिफळाच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक पहिला पहिलाच बॉलवरती माघारी परतोय फलंदाज किशोर आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखवेल अंकुश वन डाऊनच्या भूमिकेत एक चेंडू एक विकेट गमावलाय एकही धावा फलकावरती नाहीये एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागेल धावेचा श्री गणेशा करण्यासाठी टीम बारा इलेव्हन आंबोट संघाला आकाशचा दुसरा बॉल बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट देखील इथे झालेली आहे आणि पंचांकडे दाद मागत असताना पंच निर्णय घेत आहेत आणि त्यानंतर पंच सांगतील की फलंदाज सुखरूपरित्या त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय आणि त्यामुळे एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल धावेचा होईल श्री गणेशा मायरा इलेव्हन आंबोट संघाचा प्रथम बॅटिंग करत असताना एक धाव धावफलकावरती एक विकेट गमावलाय आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर अकाचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पॅट मध्ये सी महाराष्ट्रीच्या पलीकडे आजच्या दिवसातील पहिला ब्रँडेड दर्जेदार षटकार आणि या सहा धावांना धावफलक जाऊन पोहोचेल सात या धावसंख्येवरती पहिल्या बॉल वरती तुम्ही महत्वाचा विकेट गमावलाय तर त्याचा प्रभाव आता खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती होत नाहीये इथे इरादा स्पष्ट करतोय बॅट्समन रोशन समोरच्या दिशेनं आणखी एकदा बॉलला पाठवलाय सी महाराष्ट्रच्या पलीकडे बॅक टू बॅक हा दुसरा रोशनच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार आणि या दोन चेंडू दोन षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 13 या धावसंख्येवरती दोन चेंडूवरती खूप काही घडलं खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर या वेळेस आणखी एक दांडी गुळ केली जाते यू मस्ट आय विल डेफिनेटली हिट याच उद्देशानं या चेंडूची सांगता करून देणारा बॉल आणखी क्रमांक दुसरा हा जरा बसला जाईल टीम आंबोट संघाला 13 या धावसंख्येवरती धावसंख्या येत होत्या दोन चेंडूवरती दोन षटकार आले होते आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळणं खूप गरजेचं होतं परंतु लालसेच्या अभावी मैदानाचा ताबा सोडावा लागेल बॅट्समन रोशनला तब्बल 3 चेंडू आणि 12 धाव्यांची इनिंग साकारून मैदानाच्या दिशेनं जात असताना मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन रोशन किशोर आणि रोशन बाद झालाय धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती दोन विकेटच्या समाप्तीनंतर नवीन बॅट्समन मैदानाकडे दाखल होतोय प्रकाश शिवचा चेंडू शिल्लक असेल धावा देखील आल्या षटकामध्ये आणि विकेट देखील आल्यात खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुमच्या धावसंख्या येत आहेत ना त्यावेळेस विकेट ठेवणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि ती चुकी पिबनच्या षटकामध्ये करत असताना टीम मायरा इलेव्हन आंबोट प्रकारचा फटका अतिशय देखणा फटका आहे अगदी डोळ्याचं सौंदर्य टिपणारा फटका आहे बॉल चालला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये जमिनीला गुदगुल्या करा सीमा रेषेच्या पलीकडे बी फोर द लाईन चार धावसंख्येसाठी येतोय हा प्रकारच्या बॅट मधून धावसंख्येला उभारणी देणारा
चौकार 17 धावांचा फलका भरते पहिल्या षटकात। गोलंदाज देखील चांगली कामगिरी केली, 2 विकेट मिळवल्या, परंतु तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्यात। धोत्रे संघाच्या संभ्रमात आपण मैदानाच्या आत मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय, जिथे टॉस जिंकला होता धोत्रे टीमनं, आणि जसं विचार करायला गेलो तर अगदी चांगली सुरुवात देखील आहे आणि खराब सुरुवात देखील आहे। 17 धाव संख्या तुम्ही जमवल्यात, परंतु त्यानंतर तुम्ही 2 विकेट मिळवण्यात यशस्वी झालाय, ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वैभव, या टीमचा महत्त्वाचा खेळाडू, सतरा धाबा आहेत फलकावरती आणि 2 विकेट गमावलेत आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाला होती सुरुवात। वैभव येतोय बॉलिंग ट्रॅक वरती, वैभवचा बॉल अगदी समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक अगदी शेवटच्या क्षणाला अगदी फुटबॉल स्टाईलला बॉल अडवलाय खऱ्या अर्थानं, आणि तिथे 3 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षक करणाऱ्या, 2 धावा वाचवल्यात खऱ्या अर्थानं। या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवरती। वैभवचा हा बॉल देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं स्ट्रेट ऑन द ड्राइव, पुन्हा एकदा ऍक्शन रूप दर्शवणारा क्षेत्ररक्षण, परंतु यावेळी बॉल कन्वर्ट होतो लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आणि या वेळेस मिळतील त्या माहेर 11 अंबुड संघाला 3 धावसंख्या, आणि या 3 धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती। 2 चेंडूवरती जबरदस्त फिल्डिंग खऱ्या अर्थानं, या अगोदर 2 धावसंख्या वाचवल्या, त्यानंतर 1 सिंगल वाचवली, म्हणजे 3 धावा वाचवल्यात, याचा फायदा तुम्हाला निश्चित नंतर मिळेल। 2 चेंडूवरती लॉंग द कार्पेट बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेनं, धावसंख्या आहेत त्या 22 आणि 2 विकेट, आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला मॅजिक फिगर स्कोर कार्ड वरती 222, आणि त्यानंतर या षटकातील चेंडू देखील झाल्यात 2। वैभवचा बॉल धीम्या गतीनं बॉलला पाठवलाय सी मारसीच्या पलीकडे, हा होतो उत्तुंगाचा आकाशाला गवस निघालणारा षटकार। 28 धावा धाव फलकावरती, अप्रतिम बॅटिंग आता अंबुट टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय। वैभव आता महागडा ठरतोय टीमसाठी खऱ्या अर्थानं, 28 धावा येतात फलकावरती, 3 चेंडू केवळ संपलेत आणि 3 चेंडूंमध्ये 11 धावा त्यानं खर्च केल्यात। वैभववरती प्रेशर, परंतु प्रेशर मध्ये देखील चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं, न खचणारा खेळाडू हा वैभव। आता इथून त्याला कमबॅक करणं खूप गरजेचं आहे टीमसाठी। 28 धावा, प्रकाश ऑन द फायर, प्रकाशच्या बॅट मधून हा बॉल देखील उडवला आणि एलिमिनेशन जुळला नाहीये, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि आणखी एक गडी काढतो टीम अंबोड संघाचा 28 या धावसंख्येवरती प्रकाशच्या स्वरूपात। नवीन बॅट्समन मैदानाच्या आत दाखल होतोय शंकर, चांगली बॅटिंग करत होता प्रकाश आणि प्रकाशने देखील काही केले खऱ्या अर्थानं, ती काही संकटात नाही, धावसंख्या येत आहेत आणि त्यानंतर देखील विकेट जात आहेत टीम माहेर 11 अंबुड संघाच्या। पहिल्या षटकामध्ये देखील आपण पहिल्या 17 धावा आल्या होत्या, 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले होते, आणि या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये अद्याप धावसंख्या आल्यात 11 आणि 1 विकेट मिळवण्यात यश आलंय गोलंदाज वैभवला। मी म्हटलं होतं की कठीण काळात न खचणारा खेळाडू आहे आणि त्याचंच प्रत्यक्षिक उदाहरण मैदानाच्या देत असताना वैभव। वैभवचा बॉल हाफ ट्रॅकर, फलंदाजाला समजला नाही, अशाभूत नजरेनं पाहत राहावं लागेल, लाईन आणि लेंथ समजत नाहीये खऱ्या अर्थानं या चेंडूची, अतिशय वेगवान चेंडू आणि या निर्धावाने धावफलक स्थिर राहील 28 या धावसंख्येवरती, आणि आता कमबॅक करत असताना दुसऱ्या टीमसाठी वैभव। पुन्हा एकदा अगोदर बॅट आली, त्यानंतर बॉल शरीराचा वेध घेतोय आणि बाईकच्या स्वरूपात लेग बाईकच्या स्वरूपात पंचाचा इशारा येतोय या सिंगलनं, धावफलक जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती। 3 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या होत्या वैभवनं जरूर केल्या होत्या,
आणि त्यानंतर केवळ एकच धावसंख्या त्याने तीन चेंडूवरती खर्च केल्या. म्हणजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 आणि तीन विकेटच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. सकाळचे 17 प्रेक्षकांची गर्दी होत असताना दिसते आणि त्याचबरोबर जे लाईव्ह स्पर्धा अनुभवत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही श्रृंखला घर बसल्या अनुभवत असाल त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती किरण, धावसंख्या आहेत 29. दोन षटकांमध्ये विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ अगदी उंचावलाय आणि हाच ग्राफ अगदी शेवटपर्यंत नेण्यासाठी संघर्ष करावा लागेल टीम माहेर 11 आंबूट संघाला. पहिलाच बॉल आणि बॅटला स्पर्श करून बॉल तर इष्टदर्शक वैभवच्या हातामध्ये आणि चौथा विकेटचं नुकसान होईल टीम आंबूट संघाचं. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉल वरती यश संपादित करत असताना गोलंदाज किरण अखत जातो. नवीन बॅट्समन दोन जानेवारी सिद्धगड बलिदान दिन खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो. 1943 त्या षटकामध्ये कर्जतचे दोन वीरांना इथे वीर मरणगती आली होती. ते आमचे उत्तमाभाई कोतवाल आणि त्याचबरोबर हिराजी पाटील या दोन महावीरांना आपले प्राण गमवावे लागले होते. तो किस्सा अगदी या षटकानंतर मी तुमच्या समोर सांगेल. तत्पूर्वी जाऊया मॅच कडे जिथे पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलंय गोलंदाज किरण आणि याबद्दल देखील चेंडू अभियत होता बराचसा वेळ. वैभव प्रयत्न करत होता परंतु वैभवच्या अबक्याच्या बाहेर हा प्रयत्न आणि तत्पूर्वी या सिंगलना धावसंख्या रोटेट होईल 30 या धावसंख्येवरती. प्रथम बॅटिंग मैदानाच्या आज चालू आहे. फायनल डे या स्पर्धेचा अंतिम दिवसातील पहिली मॅच आणि पहिलं सत्र मैदानावरती चालू आहे. तिथं तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात प्रगतीपथावरती आणि धावफळक जाऊन पोहोचला 30 या धावसंख्येवरती. किरणचा बॉल समोरच्या दिशेनं शिवरायांच्या तलबारी सारखा वार केलाय. बॉल चाललाय कव कॉर्नरच्या डोक्यावरून. ए पण क्वालिटीचा या स्पर्धेतील आणखी एक दर्जेदार षटकार आणि या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 36 या धावसंख्येवरती. अप्रतिम फटका खऱ्या अर्थानं. परफेक्ट टाइमिंग ना बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. विकेट्स आता खऱ्या अर्थानं घेण्यात येणार नाहीये. याचं उत्तर मैदानाच्या आधीत असताना बॅट्समन यावेळी देखील चांगला फटका हुक केला बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि या एकदा विना धावफलक जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. आता सेन्सिबल क्रिकेट. या अगोदर षटकार आलाय आणि त्यानंतर सिंगल रोटेशनचं काम स्ट्राईक रोटेशनचं काम बॅट्समन अंकुशच्या माध्यमातून आपण पाहिला असेल. सततीस धावा धावफलकावरती खेळांचा बॉल. या वेळेस देखील अशाभूत नजरेनं फटका खेचायचा होता. अशाभूत नजरेनं पाहत राहावेल चेंडू खाली आणि येतो निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू सांगता करणारा बॉल इथे डॉट बॉलच्या स्वरूपात धावफळ स्थिर राहील 37 या धावसंख्येवरती. उर्वरित एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल किरणच्या षटकातील. एक षटकार आलाय त्यानंतर कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी एक सिंगल दिली आणि अगोदर आणि यानंतर येतो निर्धाव बॉल. आणखी एक डॉट बॉल आणि तिथे मतली एसटी गुल केली जाते. फर्निचर बिघडवलं जातात बॅट्समन आकाश आणि फलंदाज क्रमांक 5 होईल बाद 37 या धावसंख्येवरती. टीम माहेर 11 आंबोट संघाचा प्रथम बॅटिंग करत असताना
बॉलर कौन है? बॉलर किरण परस किरण बॉलर मैं बैट्समैन किरण बैट्समैन टीच चले बॉलर कौन है? बॉलर नीलेश स्लॉक टी शर्ट घेऊन आला आहे टीम धुत्रे संघाकडून नीलेश सतीचा ताबा आहे धाव फलकावरती आणि या षटकामध्ये धाव संख्या मिळवण्याचा प्रयत्न असेल खऱ्या अर्थाने टीम आंबोट संघाचा सतीचा ताबा दोन षटकात 29 धाव संख्या होती आणि त्यानंतर 8 धाव संख्या खर्च केल्या गोलंदाज किरणनं आणि धाव फलक जाऊन पोहोचले 37 या धाव संख्येप्रती गोलंदाज आकाशनं खऱ्या अर्थाने किरण जातोय नवीन बॅट्समन अंकुश साठी बॉल दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहिलेत परंतु यावेळी परतीचा प्रवास करावा लागेल लेग बी फोर च्या स्वरूपात एल बी डब्ल्यू च्या स्वरूपात फलंदाजाला मैदानाचा ताबा सोडावा लागेल बॅट्समन अंकुशला दोन षटकारांचे योगदान दिलं होतं टीम साठी परंतु तब्बल 6-11 बसला जाईल टीम माहीर राहिलं पण आंबोट संघाला 37 या धावसंख्येवरती पहिल्या षटकात 17 धावसंख्या त्यानंतर वैभवनं कमबॅकिंग स्पेल 12 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर 8 धाबा खर्च केला गोलंदाज आकाशनं आणि आकाश नंतर गोलंदाजी मार्कवरती नीलेश असताना या षटकाची सुरुवात अगदी चांगल्या रीतीने करत असताना टीम धोत्रे संघासाठी स्वागत षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना पहिलाच बॉलवरती सेट बॅट्समन अंकुशला प्रतीचा प्रवास करण्यास भाग पाडलं नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती नीलेश कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल सबल्या संघानं उपांत्य फेरीमध्ये मजल मारली त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये आणि दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर फायनल मॅचमध्ये मालेवाडी टीमनं आपली जागा मिळवली आणि आजच्या दिवसामधील एक संघ आणि कालच्या दिवसातील या दोन संघादरम्यान होईल क्वार्टर फायनलची मॅच आणि तिथे हलक्या त्यानं बॉल कन्व्हर्ट केलाय अलॉंग द कार्पेट एक सिंगल मिळेल या सिंगलला धाव संख्या जाऊन पोहोचेल 38 या धाव संख्येवरती गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप मैदानाच्या आतमध्ये किरण साठी बॉल ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरून पंचांचा इशारा तो अभंतर मारायचा दोन जमिनी समांतर हात पंच नामदेव मार्के यांच्या माध्यमातून या एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक ऍड होईल 39 या धावसंख्येप्रती 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत लेफ्टी बॅट्समन किरण किरण साठी बॉल अगदी धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि इथे निर्धाव चेंडूचे होते सांगता या अगोदरचा चेंडू आपण पाहिला असेल अभंतर या इनिंगचा पहिली अभंतर धाव टीम धुत्रे संघाकडून आपण पाहिली असेल हे देखील क्रिकेटचं खरं गणित आहे एक्स्ट्रा धाव संख्या देणं ना हे खूप चुकीचं असं हे तुम्हाला शेवटच्या क्षणाला समजतं आणि त्यामध्ये एक एक्स्ट्राची धाव अगदी शेवटच्या षटकामध्ये खर्च केली टीम धुत्रे संघाने यावेळी चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक ईर चेंडूखाली करणार नाहीये चुकी 7वा झटका बसला जाईल टीम आंबोट संघाला 39 या अंकावरती धावसंख्येला रोखण्याचं काम आता केलं जात आहे खऱ्या अर्थानं दोन षटकात 29 आणि त्यानंतर धावसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम अगदी कमीत कमी टार्गेट सेट करणं गरजेचं आहे हेच धोते टीमच्या लक्षात असेल आणि त्यामध्ये कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचं काम करायचं आहे आणि त्यामध्ये दोन षटकांमध्ये यश देखील संपादित करत असताना टीम धोत्रे संघ नितेश चांगली गोलंदाजी साकारतोय खऱ्या अर्थानं चार चेंडूचा खेळ संपला या स्लॉकच्या षटकातील शेवटच्या षटकातील आणि धाव फलक थांबलाय खऱ्या अर्थानं 39 या धावसंख्येवरती दोन चेंडूचा खेळ बाकी आहे सती स्कोरर ऋषी मला माहिती पुरवत असताना बरीचशी प्रचंड मेहनत त्याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा धीम्या गतीनं वारंवार सातत्यानं धीम्या गतीनं चेंडू फेकतोय तोच बॅट्समन स्ट्राईकला केले नवीन नियम आपण
अगदी क्रिकेट मध्ये हा देखील पाहतोय. इथे तो निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव बॉल. शिबाचा चेंडू शिल्लक आहे आणि 39 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्लोवर बन आणि यावेळी देखील अलॉंग द कार्पेट बॉल जाईल. एक पूर्ण दुसरी चाल अगदी चित्याच्या चपलाईना प्रयत्न, खराब फेकी आणि ती दोन कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न फलंदाज बाद होईल आणि धावसंख्या मिळतील त्या दोन. आणि या दोन धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 24 बॉल मध्ये करावा लागतील 42. 24 चेंडूर मध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय टीम मायरा 11 अंबुट संघानं प्रथम बॅटिंग करत असताना. बलिदान दिन 2 जानेवारी 1943 सिद्धगडच्या खली मध्ये पहारा देत असताना हुतात्मा भाई कुतुबाल आणि त्याचबरोबर हिराजी पाटील आणि त्यांचे सहकारी अगदी पहारा करत असताना 2 जानेवारीच्या पहाटे शेकोटी पेटवली होती आपल्या सहकाऱ्यांसाठी आणि त्यांच्यासाठी पाणी गरम करत असताना तिथून इंग्रज अधिकारी कॅप्टन हॉलच्या माध्यमातून गोळीबार झाला होता आणि तिथे आपल्या दोन वीरांना आणि बऱ्याचशा त्यांच्या सहकाऱ्यांना आज आपल्या प्राण्याचं बलिदान द्यावं लागलं होतं. त्याचबरोबर सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य गणेशदादा मोडक त्यांनी व्यासपीठावरती असं असतं बाबा ही आग्रहाची विनंती. त्याचबरोबर हरिभाऊ कोलंबे चांदायचे ग्रामस्थ यांना देखील मी विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती असं असतं व्हायचंय. अंतिम दिवसातील पहिली मॅच आणि पहिलं सत्र संपलंय जिथे टीम अंबुट संघाने जमवला तर 41 आणि 42 धावसंख्या त्यांना वाचवायच्या आहेत. आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी वैभव आणि त्याच्या समूहात मैदानाच्या आत जाताना दिसेल गणेश. हे दोन बॅट्समन 2 वर्षामध्ये जर विचार केला 2 वर्षाच्या हंगामामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स टीम द्वितीय संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी चांदईच्या टुर्नामेंट मध्ये देखील त्यांना आपण रनर अपच्या भूमिकेमध्ये पाहिलं असेल आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज आपण वैभवच्या समूहात पाहिली होती. आणि इथे 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी सज्ज होत आहेत दुसऱ्या टीमचे दोन सलामीवीर वैभव आणि गणेश. नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करेल टीम कलंबोली आणि त्यांच्या समूहात मोरबे. या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. मोरबे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, त्याचबरोबर कलंबोली संघाचा कर्णधार तसं देशमुख आपण कुठे असाल तर आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. वैभव आणि गणेश अशी सलामीची जोडी धोत्रे टीम कडून मैदानाच्या दिशेनं रवाना होत असताना जिथे 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे क्षेत्ररक्षण सजवताना दिसते टीम मायरा 11 अंबुट संघ. पीपनचा षटक महत्वाचं षटक असेल खऱ्या अर्थानं. 42 धावसंख्या वाचवत असताना तुमच्यासाठी हे षटक खूप महत्वाचं आहे. केवळ दोनच सीमा रक्षक तुम्हाला सीमा लगत ठेवावे लागतील. या पी वनच्या षटकामध्ये पावर प्लेचा षटक मॉन्डेंटरी पावर प्लेचा षटक सर्व खेळाडू 38 सर्कलमध्ये आणि बाकी दोनच क्षेत्ररक्षक तुम्ही सीमा लगत ठेवू शकता.
पहिलाच बॉल बेचली जाऊ शकते पाठला करत असताना बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला गरंगळत सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. चांगली सुरुवात टीम धोत्रे संघाची. बेचली धाव संख्येचा पाठला करत असताना हा येतो अलंग द कार्पेटनं चौकार. गणेशच्या बॅट मधून मादक सौंदर्य दर्शवणारा हा फटका आणि चार धाबाधाव फुलकावरती बेचलीचा पाठला करत असताना. मी म्हटलं होतं अगदी 2 वर्षाचा जर विचार केला ना तर धोत्रे संघ अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आणि चांगला परफॉर्मन्स प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा राहिलाय आणि तोच परफॉर्मन्स तिथे कंटिन्यू करत असताना या कडावच्या मैदानामध्ये टीम धोत्रे संघ. दुसरा बॉल हे चेंडू बराचसावर हबते नोमान्स लँड रिझर्व मध्ये चेंडू पडवली चुकी केली शतरक्षकानं खऱ्या अर्थानं. परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला सावरलाय आणि इथे पंचांचा निर्णय येईपर्यंत आम्ही वाट पाहू. 2 धाबा अगदी चांगल्या रीतीनं तिथे क्षेत्ररक्षण केलंय. या 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 धाबा आहेत धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल नितेशचा बॉल स्लॉट मध्ये आणि बॉल स्ट्रेट अंडर जाईल सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 7 धावसंख्येसाठी येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या 6 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 12 या धावसंख्येवरती. 42 चा पाठलाग करत असताना P1च्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना टीम धोत्रे संघातील गणेश हा बॅट्समन. फुलटॉस शतरक्षक इथे झेल सुटले खऱ्या अर्थानं. इथे झेल घेणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या आता 42 करायच्या आहेत आणि त्या क्षणी त्या 42 वाचवत असताना तुम्हाला या हाफ चान्सना देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं हा फुल चान्स होता. इथे झेल टिपणं गरजेचं होतं. धावफलक जाऊन पोहोचेल या 1 धावसंख्येनं 13 या धावसंख्येवरती. 29 ची अजूनही गरज आहे. वैभवसाठी हा बॉल मोठा फटका येतोय डीप मिड विकेटला वन बाउंस जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. बॉल ट्रॅव्हल होतोय 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार आणि या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. P1च्या षटकाचा फायदा घेत असताना 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता गरज आहे ती 25 या धावसंख्येची. वैभव चांदवीच्या टुर्नामेंट मध्ये या खेळाडून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब काय मिळवला होता या चेंडू बाजूने सिद्ध केला. पहिलाच बॉल वरती 4 धावांनी खर्च केलाय. 17 धावा फलकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती चौकाराला त्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर 1 षटकार आणि त्यानंतर 1 सिंगल आणि त्यानंतर हा चौकार येतोय आणि या चौकारानं 17 धावा फलकावरती आहेत. समोरच्या दिशेनं अप्रतिम हा बॉल इनफील्डच्या वरून बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या पलीकडे. वैभवच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड चौकार आणि या 4 धावसंख्येनं 42 चा पाठलाग करत असताना धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 21 च्या घरामध्ये. अर्ध टप्पा इथे पहिल्या षटकामध्ये पिवटच्या षटकामध्ये पूर्ण करत असताना टीम धोत्रे संघ. क्रमांक दुसरा गोलंदाज मार्क मध्ये हाफ ट्रॅकर आणि हुक केलाय. बॉल चालला फाइन लेगला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार आणि या 4 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतील तब्बल 25 या धावसंख्येवरती. आता 17 चेंडू आणि 17 धावेचं समीकरण. 42 धावसंख्या होत्या पहिल्या दिवसामध्ये. आपण विचार केला 34 धावा अवघ्या डिपेंड झाल्यात आणि या मॅच मध्ये प्रत्युत्तर दिलं खऱ्या अर्थानं. रिबास दुथारी तरवार सरळ बॅटना धावसंख्या येत आहेत परंतु या फटक्यांची गरज नसेल खऱ्या अर्थानं आणि तीच चुकी बॅट्समन गणेशच्या माध्यमातून आणि निर्धावनं धावफलक स्थिर राहील ते 25 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक सज्ज. इथे हा बॉल ऋतिकच्या माध्यमातून येतोय डॉट बॉल. 3 चेंडू आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. आता 15 चेंडू 17 समीकरण. बाहेर आवाज देऊ नका प्लीज, रिक्वेस्ट करतो.
नेक्स्ट बॉल ऋतिकचा बॉल आणि बॉल उंच आबत क्षेत्ररक्षक करतो प्रयत्न धडपडत परंतु इथे झेल सुटले जाईल चांगले प्रयत्न वेगाने आला होता क्षेत्ररक्षक किरण तिथे होता या दोन डाव्यांना धावफलक जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती 14 बॉल आणि आता समीकरण 17 या धावसंख्येचं 15 या धावसंख्येचं 14 चेंडू 15 चं समीकरण लोवर फुलटास बॉल चाललाय गोलीच्या वेगाने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा दोन धावा आणि या दोन धाव्यांना धावफलक जाऊन पोहोचते 29 च्या घरामध्ये आणि आता उर्वरित गरज येते 13 या धावसंख्येची तेरा चेंडू आणि 13 धावसंख्येचं समीकरण नेक्स्ट बॉल ऋतिकचा बॉल गुडलाइन स्पॉट वरती बॉल पडलाय आणि निर्धाव चेंडू होते सांगता आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती आणि पहिल्या सत्राचा जर विचार केला तर टीम अंबुट माहिरा 11 अंबुट संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्यांचा देखील धावा होता 29 म्हणजे 12 चेंडू आणि गरज 13 या धावसंख्येची इथे टीट फॉर टॅट तसंच तसं उत्तर या दोन षटकांमध्ये द्यावं लागेल टीम माहिरा 11 अंबुट संघाला दुसऱ्या संघाच्या विपक्षात लढत असताना वैभव अजूनही मैदानाच्या दिशेनं आहे गणेश देखील सलामीची जोडी जिथे धावसंख्या येत होत्या अंबुट संघाच्या तिथे विकेट देखील जात होत्या परंतु इथे धावसंख्या आल्यात परंतु एकही विकेट इथे गमावला नाहीये टीम धोत्रे संघानं हे खरं क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे इथे ज्यावेळेस तुम्ही धावसंख्या जमवताय त्यावेळेस तुमचं विकेट देखील खूप महत्वाचं असतं या स्टेजमध्ये दोन षटकांमध्ये करायचे 13 आणि अवघे 10 विकेट हातामध्ये टीम धोत्रे संघाच्या 12 बॉल आणि 13 या धावसंख्येची गरज आहे वैभव मैदानाच्या आतमध्ये आहे टीमची मदार पूर्णपणे आहे सामना अगदी सोपा आहे आणि इथून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल वैभव आणि धोत्रे संघ किरणचा बॉल पंचांचा इशारा आलाय 9 चेंडूंचा आणि प्लस 6 धाबा फाइंड लेगच्या रिजन मध्ये 7 धाव संख्येनं मॅचची हबाज काढली खऱ्या अर्थानं आणि धाव फलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 36 या धाव संख्येप्रती आणि आता करायच्या त्या केवळ 6 या धाव संख्या 12 चेंडूंमध्ये फ्रीचा चेंडू असेल उघड्या डोली बघाने हा चेंडू असेल फ्री हिट नेक्स्ट मॅच शेवटची विनंती टीम कळंबोली संघाच्या कर्णधाराला इथे मोरबे संघाचा कर्णधार उपस्थित आहे 10 मिनिट झाले तर तुमची वाट पाहतोय शेवटची विनंती त्यानंतर आयोजकांच्या वतीने निर्णय येतोय की पॅनलाइज केलं जाईल 12 बॉलचा उघडा डोली बघाने आहे फ्री हिट फ्रीटचा बॉल आडवा बॅट न एमआर जुनी स्टाईल ना सामना केला फिनिश वैभवच्या बॅट मधून येतोय हा सीमा रक्षेच्या पलीकडे ओव्हर द लाईन